टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील अनधिकृत गाळ्यांवर केडीएमसीचा बुलडोझर. ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये अप्रभागात अनधिकृत बांधकामाचा चांगला सुळसुळाट झाला होता. त्या सर्व अनधिकृत बांधकामांवर आता प्रशासनातर्फे थोडक कारवाई सुरू झालेली असून टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील शंकर मंदिरासमोरच 3 अनधिकृत गाळ्यांचे बांधकामेही झाले होते. भर दिवसा लोखंडी पत्र्याच्या आडोसा निर्माण करून सुरू असलेल्या त्या गाळ्यांचे बांधकाम पूर्ण होऊन शटर लावून ते व्यावसायिकरित्या तयार झाले होते. मात्र आज बुधवारी दुपारी केडीएमसीच्या अप्रभाग क्षेत्राचे कर्तव्यदक्ष अधिकारी सुधीर मोकळ यांनी आपल्या संपूर्ण टीमसह जेसीबीच्या सहाय्याने सदरील अनधिकृत गाळे नेस्तनाबूत करण्यात यश मिळवले आहे. सदरील अनधिकृत गाळे हे शेषमणी पांडे नावाच्या व्यक्तीने बांधले होते. तसेच सदरील जागेबाबत वाद हा कल्याण न्यायालयात दाखल होता. तसेच या वादग्रस्त जागेबाबत विरोधी व्यक्तीने देखील महापालिका प्रशासन टिटवाळा पोलीस ठाण्यातही अर्ज केले होते. तसेच नुकतेच त्या बांधकामामुळे मारामारीची घटना घडून सदरील प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. मात्र महापालिकेने अचानक केलेल्या या कारवाईमुळे याचा चांगलाच दणका अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांना लागलेला आहे. सदरील कारवाईनंतर गणपती मंदिर रोडवरील TG1 समोरील अनधिकृत चिकन मटन व्यावसायिकांनी अनधिकृतरित्या उभ्या केलेल्या शेड्सवर देखील तोडक कारवाई केलेली आहे. दरम्यान महापालिका अप्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकळ यांनी मांडट पश्चिम येथील नवनाथ सुतार यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात येऊन सदरील बांधकाम देखील निष्कासित केलेले आहे. व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा.